रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन अर्थात रोज 2021-2022, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, मी विषय शिक्षक प्राध्यापक प्रदीप नलवडे, विषय मराठी इयत्ता 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं रोज प्रकल्पमध्ये मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या मराठी विषयाच्या क्रमिक पुस्तकातील उपयोजित मराठी या विभागातील दुसरे प्रकरण जे आहे मुद्रित शोधन, या मुद्रित शोधन या प्रकरणाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. याच्या पूर्वी आपण पहिला भाग अभ्यासला होता, आज आपण दुसरा भाग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण प्रस्तावना पाहिली, मुद्रित शोधनाचं स्वरूप पाहिलं, मुद्रित शोधकाचे महत्व, मुद्रित शोधकाची भूमिका, मुद्रित शोधनासाठी आवश्यक ज्ञान कौशल्य, मुद्रित शोधकाची साधन सामग्री, मुद्रित शोधनाचे तंत्र, संगणकावर स्पेल चेक असताना मुद्रित शोधकाची गरज काय आणि मुद्रण व्यवसायाशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती याच्या संदर्भात आपण पहिल्या भागामध्ये चर्चा केली होती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या भागामध्ये मुद्रित शोधनाच्या खुणांचा तक्ता या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या समोर आपल्या स्क्रीनवरती हा तक्ता आपल्याला दिसतो आहे, क्रमिक पुस्तकामध्ये हा तक्ता आहे. तेव्हा या तक्त्याच्या संदर्भात आपण चर्चा करू. या तक्त्यामध्ये चार रखाणे आहेत. पहिल्या रखाण्यामध्ये खून दिलेली आहे, दुसऱ्या रखाण्यामध्ये खुणेचा अर्थ दिलेला आहे, तिसऱ्या रखाण्यामध्ये खून कशी करावी याचे उदाहरण दिलेले आहे, आणि चौथ्या रखाण्यामध्ये खुणेचा वापर. म्हणजे आपण सलग असं पाहणार आहोत, प्रत्येक उदाहरण जे आहे ते उदाहरण पाहणार आहोत. पहिल्यांदा खून पाहणार आहोत, खुणेचा अर्थ पाहणार आहोत, ती कशी करायची याचे उदाहरण बघणार आहोत, आणि खुणेचा वापर देखील बघणार आहोत. तर पहिलं उदाहरण आहे, पहिली खून आहे बरोबर चिन्ह आपल्याला दिसत आहे. या बरोबर चिन्हाचा अर्थ आहे ओळ सरळ करा. कारण उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर तीन शब्द आहेत, रंजक आणि बोधक. यामध्ये आणि हा जो काही शब्द आहे तो ओळ सोडून वरती गेलेला आहे. त्याच्यामुळं अशी जर काही मुद्रणामध्ये चूक असेल तर अशा वेळेला ही दुरुस्त करणं आवश्यक असतं. आणि हे दुरुस्त करत असताना सर्वसाधारणपणे हे सर्व ठिकाणी तिरकी रेष जी आहे त्या तिरक्या रेषेचा उपयोग करून कुठं आपल्याला दुरुस्ती करावयाची आहे याच्याबद्दलचं जे काय माहिती आहे त्याच्यासाठी ती तिरकी रेष ही ओढली जाते, दिली जाते. या ठिकाणी आडवी रेष दिलेली आहे आणि हा जो काही शब्द आहे हा आणि शब्द वरती गेलेला आहे म्हणून इथं दुरुस्ती आहे. आणि पुढे खुणेचा वापर जो आहे तो त्याच्यामध्ये बरोबर चिन्हाने तिरकी रेष दिलेली आहे. दुसरं उदाहरण आहे तो उलटा कंस आहे. याचा अर्थ आहे अर्थ जोड, सॉरी अक्षरे जोडून घ्या, एक शब्द करा, असा हा त्याचा अर्थ आहे. जर उदाहरण पाहिलं तर संवादातून हा जो काही शब्द आहे तो इथं आपल्याला असा दिसतो आहे की संवादा आणि मध्ये थोडस जागा सुटलेली आहे आणि तून असं छापलं गेलेलं आहे. तर हा एकच शब्द आहे, त्याच्यामुळं आपल्याला हा एकच शब्द करावा लागेल. म्हणून ही जी काही अक्षरं आहेत ती अक्षरं जोडून घ्या असं सूचकता या खुणेतून आपल्याला बघायला मिळते. पुढे हा उलटा कंस दिलेला आहे, तिरकी रेष दिलेली आहे. त्याच्यानंतरची जी खुणं आहे ते बरोबर चिन्ह आणि तिरकी रेष,
याचा अर्थ आहे शब्द तोडा, स्पेस किंवा अंतर घाला. उदाहरण जर पाहिलं तर पुस्तकात असतात हे दोन शब्द जे आहेत ते एकत्र आलेले आहेत, म्हणजे पुस्तकात असा वेगळा शब्द आहे, असतात हा वेगळा शब्द आहे, ते जोडून आलेले आहेत. त्याच्यामुळे इथं दुरुस्ती अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हा शब्द जो आहे तो तोडला पाहिजे, म्हणजे दोन्ही शब्दांच्या मध्ये अंतर ठेवलं पाहिजे, अंतर घातलं पाहिजे आणि मग पुढेही खुणेचा वापर जो आहे त्याच्यामध्ये बरोबर चिन्ह आणि एक उभी रेष दिलेली आहे, तिरकी रेष दिलेली आहे. त्यानंतरची जी काही खूण आहे ती खूण जर आपण पाहिली तर याचा दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे तो म्हणजे उलटा कंस जो आहे त्याचा अर्थ आपण याच्या पूर्वीच पाहिला, एक शब्द करा किंवा अक्षरे जोडून घ्या असा त्याचा अर्थ. आणि मध्ये त्या उलट्या कंसाच्या मध्ये डिलीटची खूण आहे, जे काढून टाका, डिलीट याचा अर्थ काढून टाका. मग याचा अर्थ काय होतो, काढून टाका व शब्द जोडा असा त्याचा अर्थ आहे. आणि मग जर आपण इथं हा शब्द पाहिला विषयसही असा हा शब्द आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी स हे जे काही अक्षर आहे ते अधिकच छाप जे नकळतपणे छापलं गेलेलं आहे ते काढून टाकणं गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारची खूण दर्शवून ही जी काही दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आणि पुढे खुणेचा वापर दिलेला आहे तो देखील बघा. त्यानंतरच उदाहरण आहे ते म्हणजे डिलीटची खूण आहे. डिलीट म्हणजे काढून टाका. कारण या उदाहरणामध्ये आपण जर शब्द पाहिला सार्वजनिक असा हा शब्द आहे, म्हणजे इथं दोन वेळेला ज आलेला आहे त्यातला एक ज काढून टाकणं गरजेचं आहे, तर तो अर्थपूर्ण शब्द होईल. म्हणून या ठिकाणी तिरकी रेष देऊन हा जो काय दुरुस्ती आहे ही दुरुस्ती करणं अपेक्षित आहे, तो शब्द काढून टाकायचा आहे. पुढे बघा, हा खूण बघा, ही काण्याची खूण आहे. उभी रेष जी आहे ती उभी रेष म्हणजे ही काण्याची खूण आहे. काना द्या असा त्याचा अर्थ. शब्द जर पाहिला तर मनसाची असा शब्द आहे, म्हणजे या ठिकाणी काना द्यायचा राहून गेलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी तिरकी रेष ओढलेली आहे, त्या ठिकाणी काना देणं गरजेचं आहे, म्हणजे अर्थपूर्ण शब्द होईल माणसाची. पुढं ती खूण दिलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरची खूण जर आपण पाहिली तर एक काना आहे आणि अनुस्वार आहे, जे याचा अर्थ आहे काना व अनुस्वार द्या. शब्द कसा आहे तर शब्द छापला गेलेला आहे ग्राहकशी, हा अर्थपूर्ण शब्द होत नाही, म्हणून त्याला कला काना पाहिजे आणि अनुस्वार पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी तिरकी रेष दिलेली आहे. अशा या ठिकाणी काना आणि अनुस्वार द्या असे या ठिकाणी आपल्याला ही दुरुस्ती जी आहे ती दुरुस्ती सुचवली जाते. त्यानंतर ह्रस्व वेलांटी आहे, जे ही वेलांटी जी आहे ही खून दिल्यानंतर याचा अर्थ असा होतो की ह्रस्व वेलांटी करा किंवा ह्रस्व वेलांटी द्या. जे शब्द बघा महिला दीन, जे दीर्घ वेलांटी आहे, जे या ठिकाणी ह्रस्व वेलांटी पाहिजे. दीर्घ वेलांटी दिल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो, ह्रस्व वेलांटी दिली तर दीन म्हणजे दिवस असा त्याचा अर्थ होतो. म्हणून महिला दिवस म्हणजे महिला दिन असं पाहिजे, म्हणजे ह्रस्व वेलांटी पाहिजे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढची जी काही खूण आहे ती खूण काय दर्शवते, तर दीर्घ वेलांटी करा हे या ठिकाणी ही खून दर्शवते. आशीर्वाद शरद दुसरी वेलांटी पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ही दुरुस्ती करावी लागेल आणि म्हणून तिथं तिरकी रेष दिलेली आहे, दीर्घ वेलांटी करा असा त्याचा अर्थ आहे. पुढची जी काही खूण आहे ते म्हणजे जी ती खूण जी आहे ती काय दर्शवते, तर ह्रस्व उकार करा, खुणा करा असा शब्द आपल्याला बघायला मिळेल. तर खला दुसरा उकार आहे, दीर्घ उकार आहे, त्याऐवजी पहिला उकार किंवा ह्रस्व उकार करा असं ही खूण दर्शवते. पुढे बघा, ही खूण जी आहे ती खूण खुणेच्या रकाण्यामध्ये बघा,
ही खून जी आहे ती काय दर्शवते तर दीर्घ उकार करा। सूचना फलक पहिला उकार सल दिलेला आहे तर पहिला उकार नसून सल दुसरा उकार या ठिकाणी अपेक्षित आहे तोच बरोबर आहे म्हणून इथं उकार बदलला पाहिजे। तर या खुणेचा अर्थ असा आहे की दीर्घ उकार करा। पुढं ही जी काही खूण आहे ती कशी वापरायची ती दिलेली आहे ती आपण बारकाईने बघा। त्यानंतर पुढचं जे काही उदाहरण आहे ते ती खूण काय दर्शवते तर मात्रा घाला। शब्द जर पाहिला तर पाहिजे असं झालेलं आहे तर या ठिकाणी शब्द काय अपेक्षित आहे तर पाहिजे म्हणजे या ठिकाणी एक मात्रा देणं गरजेचं आहे म्हणून ही खून जी आहे ती खून काय दर्शवते तर मात्रा द्या। पुढं खुणेचा वापर जो आहे त्याच्यामध्ये तो मात्रा दिलेला आहे। आता मी फक्त उदाहरण सांगेन खुणेचा वापर किंवा वरचे जे काही टायटल आहे ते तुम्ही समजावून घ्या। पुढची खून जी आहे ते काय दर्शवते तर एक मात्रा आहे आणि अनुस्वार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे मात्रा व अनुस्वार घाला तो वधळा आहे। तर आता हे वाक्य जे आहे ते अर्थपूर्ण होत नाही म्हणून वच्या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करायची आहे म्हणून तिरकी रेष दिलेली आहे। तिथं व वरती एक मात्रा आणि अनुस्वार देणं अपेक्षित आहे। तेव्हा या खुणेचा अर्थ आहे मात्रा व अनुस्वार घाला। पुढं त्याची खूण दिलेली आहे ती बारकाईने बघा। आता पुन्हा खुणेच्या रकाण्यात बघा। आता ही खून काय दर्शवते तर रफाळ घाला। शब्द बघा पुनर्जन्म झालाय तर हा शब्द कसा आहे पुनर्जन्म असा शब्द आहे म्हणजे ज वरती रफार देणं अपेक्षित आहे ते बरोबर आहे तेव्हा इथं ते छापायचं राहून गेलेलं आहे म्हणून ही दुरुस्ती सांगितलेली आहे। ही खून काय दर्शवते तर रफार घाला। त्यानंतर जी खून जी आहे ती खून काय दर्शवते तर स्वल्प विराम घाला हे आपल्याला या ठिकाणी दर्शवते जे चित्त प्रसन्न प्रसन्न शब्दानंतर स्वल्प विराम देणं गरजेचं आहे म्हणून त्या ठिकाणी तिरकी रेष आहे आणि त्यानंतर चित्त प्रसन्न स्वल्प विराम आनंदी असं ते छापणं अपेक्षित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जे काही खुणा बघितल्या ते वेलांटी उकार मात्रा अनुस्वार रफार स्वल्पविराम ह्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये याच्यापूर्वी आहेतच आणि त्याच्यामुळं तुमच्या हे सहज लक्षात येईल। त्यानंतरची जी काही खूण आहे ती काय दर्शवते तर तो अर्धविराम आहे जे अर्धविराम हा जर काही ठिकाणी द्यायचा असेल तो राहून गेलेला असतो छापायचा राहून गेलेला असतो म्हणून ही दुरुस्ती जी आहे ती दुरुस्ती करावी लागते। अर्ध याचा अर्थ असा आहे अर्धविराम घाला जे प्रयत्न केला यानंतर अर्धविराम पाहिजे म्हणून तिथे तिरकी रेष दिलेली आहे आणि मग तरी होणारे कधीच असं ते त्याचे जे काय वाक्य आहे ते वाक्य असं आपल्याला बघायला मिळतं। त्याच्या पुढं ही खूण दिलेली आपल्याला बघायला मिळते। त्यानंतरची जी काय पुढची खूण आहे ते काय दर्शवते म्हणजे एका गोलामध्ये टीम आहे ही खूण दर्शवते पूर्ण विराम लिहा ती शाळेत गेली गेलीनंतर पूर्ण विराम पाहिजे कारण वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून या ठिकाणी पूर्ण विराम देणं गरजेचं आहे आणि मग त्याच्या पुढची जी काही खूण आहे ती खूण लक्षात ठेवा ती खूण तशी द्यायची असते। त्यानंतर आहे कंसामध्ये आपल्याला तीन टिंब दिसतायत जे टिंब दिसतायत या खुणेचा अर्थ असा आहे चुकून खोडलेला मजकूर तसाच ठेवा जे नवीन आवृत्ती त्याच्या पुढे जो काही मजकूर आहे तो चुकून खोडला गेलेला आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ही जी काही खूण आहे ती खूण ही आपल्याला बघायला मिळते आणि खुणेचा वापर कसा करायचा तर ठेवा शब्द लिहायचा आणि तिरकी रेष द्यायची। त्यानंतर जी काही खूण आहे ती आपल्याला नेहमी परिचित असणारी आहे हे काय दर्शवते खूण तर हे प्रश्नचिन्ह आहे जे प्रश्नचिन्ह घाला तो काय म्हणाला जे आहे वाक्य जे आहे ते प्रश्नार्थक आहे म्हणून या वाक्यानंतर प्रश्नचिन्ह येणं अपेक्षित आहे ते छापायचं राहून गेलेलं आहे म्हणून या ठिकाणी ही दुरुस्ती आपल्याला बघायला मिळेल की या ठिकाणी प्रश्नचिन्ह घाला। त्यानंतरचं जे काय चिन्ह आहे ते काय दर्शवतं तर ते चिन्ह दर्शवतं उद्गार चिन्ह घाला जे
याचा अर्थ असा आहे की उद्गार चिन्ह घाला. आता वाक्य बघा. छे अशक्यच आहे. छे नंतर उद्गार चिन्ह इतर देणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी ही खूण जी आहे ती खूण काय दर्शवते तर उद्गार चिन्ह घाला. त्यानंतर दोन टीम आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ काय आहे तर विसर्ग घाला. पुन प्रक्षेपण. आता हा शब्द कसा आहे पुन प्रक्षेपण. इथं पुन प्रक्षेपण झालंय म्हणजे न नंतर विसर्ग देणं गरजेचं आहे. म्हणून ही खूण काय दर्शवते तर विसर्ग घाला. पुढं ती खूण आपल्याला कशी द्यायची ते दिलेलं आहे ते बघा. त्यानंतर एक आडवी रेष आहे. हे ही आडवी रेष काय याचा अर्थ आहे काय दर्शवते आहे तर संयोग चिन्ह घाला. जे दुखले खुपले हा जो काही शब्द आहे हे दोन शब्द जे आहेत या दोन शब्दामध्ये हे संयोग चिन्ह देणं गरजेचं आहे. त्यानंतरची खूण जी आहे ती आहे डॅश. जे लहानशी आडवी रेष आहे जे संयोग चिन्हापेक्षा लहान रेष आहे या दोन्हीतला फरक आपण लक्षात घ्यावा. जे हे काय दर्शवतं तर डॅश घाला. जे हे आडवी रेष छोटीशी ही द्या असं त्याचा अर्थ आहे. त्या खुणा खालील प्रमाणे मग डॅश असा त्याचा अर्थ आहे. पुढे ती खूण दिलेली आहे. त्याच्या पुढची जी काय खूण आहे ती काय दर्शवते तर एक टिंब आहे आणि डिलीटचं चिन्ह आहे. याचा अर्थ काय तर हे टिंब जे आहे ते टिंब दर्शवतं अनुस्वार आणि डिलीटचं चिन्ह म्हणजे काढून टाका. अनुस्वार काढून टाका. जे हे शब्द आहे संशय. आता संशय श वरती सुद्धा अनुस्वार आहे तो इथं अपेक्षित नाही. तर श वरचा जो काय अनुस्वार आहे तो अनुस्वार काढून टाकायचा आहे. त्याच्यासाठी ही खूण जी आहे ही खूण काय दर्शवते तर अनुस्वार काढून टाका. पुढची जी काय खूण आहे ती काय दर्शवते तर शब्दाची जागा बदला. जे शब्द माग पुढे झालेले आहेत मराठी सुगम जे हे तसं काय अर्थ याच्यातून त्याचा बोध होत नाही अर्थबोध होत नाही. म्हणून हा शब्द कसा पाहिजे तर सुगम मराठी असा शब्द पाहिजे. ही खूण काय दर्शवते तर शब्दाची जागा बदला. पुढची खूण काय दर्शवते तर कंस घाला. जे आपण उदाहरण जर बघितलं जगन्मान्य अपवाद वगळता. आता जगन्मान्य नंतर तिरकी रेषा आहे. अपवाद वगळता नंतर तिरकी रेषा आहे. याचा अर्थ ज्या ठिकाणी या तिरक्या रेषा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी हा कंस आला पाहिजे. म्हणजे अपवाद वगळता हे दोन शब्द जे आहेत अपवाद वगळता हे दोन शब्द जे आहेत ते कंसामध्ये येणं अपेक्षित आहे. पुढची खूण काय आहे तर दोन इंग्रजी अक्षर आहेत डब्ल्यू आणि एफ. याचा अर्थ काय चुकीचा टाईप. डब्ल्यू म्हणजे रॉंग एफ म्हणजे फाउंड. जे रॉंग फाउंड चुकीचा टाईप शब्द जर बघितला व्याकरण हा क जो आहे तो तीन अक्षरांच्या पेक्षा जरा मोठा दिसतोय. म्हणजे क चाच फाउंड हा वेगळा आहे टाईप वेगळा आहे. म्हणून व्याकरण हे तीन अक्षर जे आहेत त्यासारखा तो क अक्षर करावा असं त्याच्यातून अर्थ प्राप्त होतो. पुढे ती खूण दिलेली आहे. त्यानंतर इंग्रजी शब्द आहे बोल्ड बी ओ एल डी. आता या इंग्रजी शब्दाचा अर्थ काय तर ठळक टाईप करा. जे वर्ण विचार हा जो काही शब्द आहे तो ठळक टाईप करा. पुढे बोल्ड दिलेला आहे म्हणजे तिथे बोल्ड लिहावं लागतं. पुढची जी काही खूण आहे ती खूण काय दर्शवते म्हणजे एक टीम आहे गोल आहे याचा अर्थ काय तर अक्षर सुलट करा. आता जर अक्षर पाहिलं उदाहरणामध्ये तर मानत न उलटा झालेला आहे तो आपल्याला सुलटा केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी ही खूण जी आहे ती खूण काय दर्शवते तर अक्षर सुलट करा. पुढे आपण जर पाहिलं तर सेंटर हा शब्द आलेला आहे.
सेंटर याचा अर्थ काय? तर मधोमध घ्या. जे प्रस्तावना जो काही शब्द आहे तो मधोमध घ्या. सेंटर असा शब्द त्या ठिकाणी लिहिलेला आपल्याला बघायला मिळेल. पुढचे खूण बघा. इंग्रजी शब्द आहे रन ऑन. अरे याचा अर्थ काय? तर पुढे चालू ठेवा. कंसामध्ये काय दिलंय बघा, वाक्य किंवा परिच्छेद जोडून घ्या. उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर हे पुस्तक विद्यार्थ्याने अभ्यासावे, हे वाक्य जे आहे ते दोन ओळी झालेलं आहे, ते एकाच ओळीत आले पाहिजे, असं त्याचा अर्थ म्हणजे सलग आलं पाहिजे. तसेच पुस्तक पुस्तक या शब्दासमोरच विद्यार्थ्याने अभ्यासावे हे दोन शब्द येणं अपेक्षित आहे, त्यामुळं एक वाक्य निर्माण होईल. पुढची जी काय खूण आहे ती काय दर्शवते? तर नवीन परिच्छेद करा. उदाहरण बघा, जणू यशाची हमी हे झाल्यानंतर भाषा आणि मुद्रण करा असं दिलेलं आहे. हे इथं ते चिन्ह दिलेलं आहे म्हणजे जणू यशाची हमी. इथं पहिला परिच्छेद संपला आणि त्यानंतर दुसरा परिच्छेद भाषा आणि मुद्रण करा, इथून दुसरा परिच्छेद सुरू करावा, हे या ठिकाणी ही खूण दर्शवते. त्यानंतर पुढची जी काही खूण आहे ती काय दर्शवते? नवीन किंवा राहिलेले अक्षर घाला. आता इथं शब्द जर बघितला पारंपरिक असा शब्द आहे जे अर्थबोध होत नाही त्यातून, तर इथं प टाईप करायचं राहून गेलेला आहे, म्हणून पारंपरिक असा अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी म्हणून प या ठिकाणी टाईप करणं गरजेचं आहे, लिहिणं गरजेचं आहे. तो लिहायचा किंवा टाईप करायचा राहून गेलेला आहे म्हणून ही खूण काय दर्शवते? तर नवीन किंवा राहिलेले अक्षर टाईप करा. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथं खूण काय दिलेलं नाही पण मूळ मजकूर सुटला हे दिलेलं आहे. मुद्रण आणि इथं खूण केलेली जी तिरकी रेष आहे तिरकी रेष दिसते. मुद्रण आणि तिरकी रेष हे परस्पराश्रयी आहेत. या ठिकाणी मधला मजकूर जो आहे तो छापायचा टाईप करायचा राहून गेलेला आहे, त्यासाठी मूळ प्रत जी आहे ती मूळ प्रत पहावी, हस्तलिखित पहावं असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या सगळ्या जे काही मुद्रित शोधनाच्या खुणा आणि त्यांचा अर्थ आणि त्या खुणा कशा द्यायच्या त्याची उदाहरणं हे आपण पाहिलं. आता आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये कृती एक दिलेली आहे आणि ती कशी आहे? खालील खुणांचा अर्थ स्पष्ट करा. खुणा दिलेल्या आहेत, आपल्याला याच्यातून त्या खुणेचा अर्थ शोधायचा आहे. जे पहिली खूण, दुसरी खूण, तिसरी खूण, चौथी खूण आणि पाचवी खूण. पहिली बरोबर चिन्ह आहे, परत एक खूण आहे, त्यानंतर कंस दिलेला आहे, परत अर्ध ज्याला आपण स्वस्तिक म्हणतो ते तशा प्रकारची खूण आहे आणि त्याच्यानंतर कंसामध्ये टिंब हे तीन टिंब आपल्याला दिसत आहेत. मग आता या सगळ्या खुणांचा अर्थ काय आहे? तर पहा, हे बरोबर चिन्ह आहे त्याचा अर्थ आहे ओळ सरळ करा. दुसरं जे चिन्ह आहे त्याचा अर्थ आहे शब्दाची जागा बदला. तिसरी जी खूण आहे त्याचा अर्थ आहे कंस घाला. चौथी जी खूण आहे त्याचा अर्थ आहे नवीन परिच्छेद करा. आणि पाचवी जी खूण आहे त्याचा अर्थ आहे चुकून खोडलेला मजकूर तसाच ठेवणे, असा त्याचा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये मुद्रित शोधनाच्या विविध प्रकारच्या ज्या काही खुणा आहेत त्या खुणांचा अर्थ आणि त्याची उदाहरणं आणि त्याचबरोबर त्या खुणा कशा द्यायच्या याच्या संदर्भात आपण या भागामध्ये चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आज एवढंच, नंतर भेटू. धन्यवाद.